महाराष्ट्र शासनाने नव्या विद्यार्थ्यांना पोलीस भरतीमध्ये प्राधान्य अधिनियमानुसार आता NCC विद्यार्थ्यांना पोलीस भरतीमध्ये प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती क्रीडा मंत्री सुनील केदार यांनी रविवारी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये दिली. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त येत्या 27 मार्चला मानकापूर येथील विभागीय संकुलच्या मैदानावर सकाळी 7 ते 9 वाजेपर्यंत एरो मेडलिंग क्रीडा शोचे आयोजन करण्यात आले आहे. क्रीडा मंत्री सुनील केदार तर्फे रविवारी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी राज्य शासनाने नुकत्याच जारी केलेल्या महाराष्ट्र पोलीस अधिनियमाची माहिती दिली. सोबतच सांगितलं की NCCचे क प्रमाणपत्र ज्या विद्यार्थ्यांना प्राप्त आहे त्यांना पोलीस भरतीच्या परीक्षेच्या 1 गुणांच्या 5+ बोनस गुण दिले जातील. ब प्रमाणपत्र प्राप्त असणाऱ्यांना 3 तर NCC अ प्रमाणपत्र प्राप्त असणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेच्या 1 गुणांच्या 2+ बोनस गुण दिले जातील. तुमची मदत साठी या GRचं असं आहे की ज्या मुलांना जे मुलं NCCचं ए सर्टिफिकेट करतील त्यांना 2% मार्क मिळतील पोलीस भरतीमध्ये. जे बी करतील त्यांना 3 मार्क, जे सी करतील त्यांना 5 मार्क, 5% आलं. GR आलं, सुरू झालं आहे. मी पाठवून देतो आपल्या व्हॉट्सअपवर, उद्या गेला म्हणून. अरे नागपूरवाला काही काम करतो बरं, नुसतं उगाच काहीतरी घोषणा नाही करत होते. त्या ठिकाणी जो बच्चे NCC में है, जो बच्चे ए सर्टिफिकेट करते उसमें, तो उनको 2% मार्क उसमें होम डिपार्टमेंट पुलिस भर्ती में उनको मिलेंगे पुलिस के रिक्रूटमेंट में. जो बी सर्टिफिकेट करते हैं उसको 3% मार्क मिलेंगे, और जो सी करते हैं उनको 5% मार्क मिलेंगे उसमें पुलिस रिक्रूटमेंट में. ऐसा GR सरकार का हम निकाल दिया. एयर मॉडलिंग शो में मैं चाहता हूँ कि 2 साल से ये सारा यंगस्टर्स, ये सारे बच्चे घर में बैठे हुए, ये सारे बच्चे कहीं ना कहीं कहीं ग्राउंड पे जाते हैं, कोई गली में बैठा है, कोई घर में बैठा है, कोई नो फिजिकल एक्टिविटीज़. अब ये कोरोना करीब करीब ख़त्म हो चुका है, ऐसे इसमें बच्चों को फील्ड पे आने के लिए, उनका मोरल बूस्ट करने के लिए, उनमें एक नया जोश निर्माण करने के लिए मैं ये एरो मॉडलिंग का शो कर रहा हूँ. मैं जो भी यहाँ पे एरो मॉडलिंग पे रुचि रखते हैं या एरो मॉडलिंग के कुछ यहाँ पे एक्सपर्ट्स लोग हैं जिन्होंने मेडल्स मिलाए, मेरे डिपार्टमेंट से लगा हुआ NCC है, ये सबको साथ में जोड़ के ये शो करने जा रहा हूँ. मानकापुर स्टेडियम में है, सुबह 7 से 9 बजे तक है. थोड़ा सुबह इसलिए जल्दी रखा कि बाकी में धूप होंगी तो बच्चों को तकलीफ नहीं होना चाहिए, इसलिए ये ज़रा अर्ली मॉर्निंग में रखा है. मैं आप सबसे मीडिया से निवेदन करता हूँ कि ये नए बच्चों को आसमान में उड़ने का, आसमान हाथ छूने का एक नई सोच उनमें तैयार करने के लिए मैं जो एक मेरा प्रयास है, इसको आप सबने मदद करना चाहिए, इसलिए मैं आप तक आया हूँ. हाँ जी, कितने मॉडल्स दिखा रहे हैं अपन जोशी? 10 से 13 प्रकार के मॉडल उड़ाए जाएंगे. 10 ते 13. स्वतंत्रच्या अमृत महोत्सवानिमित्त येत्या 27 मार्चला मानकापूर येथील विभागीय संकुलच्या मैदानावर सकाळी 7 ते 9 वाजेपर्यंत एरो मॉडेलिंग शोचे आयोजन करण्यात आले आहे. एरो मॉडेलिंग शोच्या आयोजनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये आकाशाला गसणी घालण्याचे सामर्थ्य विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावे यासाठी या शोचे आयोजन केले असून नागपूरकरांसाठी तो संस्मरणीय ठरणार असा विश्वास देखील राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी रविवारी पत्र परिषद व्यक्त केला.